तर विद्यार्थ्यांना करा स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण काय करणार आहोत विद्यार्थ्यांना ग्रामसेवक आरोग्यसेवक आरोग्य सेविका या सर्व भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे असणारे आपण जी के क्वेश्चन्स कवर करणार आहोत आणि त्याकडनस तो सर्वांनीच्या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच विद्यार्थ्यांना तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्यायचा आहे सबस्क्राईब करणं एकदम फ्री असते काय होईल सबस्क्राईब केल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही हो हो ला या चॅनलला सबस्क्राईब कराल ना तेव्हा काय होईल की आपल्या चॅनलवर पुढचे क्लास जेव्हा कधी अपलोड होईल त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल त्या कारणास्तव असतं तसेच सुप्रकाशला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा मोटिवेशन या ठिकाणी आपल्या चॅनलला या सुप्रकाशला दाखवायचा आहे चला सुप्रकाशात सुरत करूया सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कव्हर करूया जो की आपल्या समोर आहे ज्यांचेही पाच वर्ष कंप्लीट झालेले मुले आहेत त्यांना कोणत्या रंगाचे आधार कार्ड दिले जाते ते विचारलेलं आहे पाच वर्षाखालील मुलांना विचारलेलं आहे तर निळ्या रंगाचे लाल किंवा पिवळे किंवा काळे तर ऑप्शन क्रमांक किती एक निळ्या रंगाचे आधार कार्ड पाच वर्षाखालील मुलांना हे देण्यात येत असते प्रश्न दुसरा कवर करूया स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी देशाला संबोधित कोण करते ते विचारलेलं आहे लक्षात घ्यायचं आहे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी विचारलेलं आहे राज्यपाल राष्ट्रपती पंतप्रधान मुख्यमंत्री तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन पंतप्रधान यांनी जे आहे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी देशाला संबोधित करणारे व्यक्ती आहेत प्रजासत्ताक दिनी कोण करते राष्ट्रपती तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपल्या समोर दिसून येते की लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतामध्ये कितवा क्रमांक लागलेला आहे लोकसंख्येच्या दृष्टीने सांगायचा आहे पहिला तिसरा दुसरा किंवा चौथा तर ऑप्शन क्रमांक तीन दुसरा जो क्रमांक आहे लोकसंख्येच्या दृष्टीने आपल्या राज्याचा जो आहे संपूर्ण भारतात दिसून येतो प्रश्न चौथा असा आहे भारतातील सत्तर टक्के लोकसंख्या क कशावर आधारित आहे कशावर आपले जे जीवन आहे उदरनिर्वाह करतात तर सत्तर टक्के विचारलेली आहे राजकारण शेती व्यवसाय तर ऑप्शन क्रमांक दोन शेतीवर जे आहे देशातील सत्तर टक्केपेक्षा जास्त जे लोकसंख्या आहे ती अवलंबून असलेली विद्यार्थ्यांना आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळते प्रश्न पाचवा पा कव्हर करूया महाड येथे क्रांतिस्तंभ आहे सर्वांना माहीत आहे तर या क्रांती स्तंभाची एकूण उंची विचारलेली आहे की कि फुटामध्ये किती आहे ते सांगायचं आहे चाळीस फूट एकावन्न फूट साठ फूट किंवा या ठिकाणी तीस फूट तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां दोन म्हणजेच एकावन्न फूट एवढी जी आहे महाड येथे असलेल्या क्रांतीस्तंभाची उंची असलेली आपल्या सर्वांना लक्षात घ्यायची आहे तर घेऊया पुढचा प्रश्न जो की आहे पाचवा भारताच्या राष्ट्रीय ध्वजावरील पांढरा रंग काय सूचित करतो राष्ट्रध्वजावरील स्पेशली विचारलेला आहे की पांढरा रंग तर विकास आणि सत्य शांतता आणि सत्य धैर्य आणि विकास तर वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना ठिकाणी दोन योग्य आहे शांतता आणि सत्य असे जे आहे राष्ट्रध्वजावरील पांढरा रंग हा सूचित करतो पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी सहावा आहे भारतात सौर ऊर्जेचे उत्पादन सर्वाधिक कोणत्या राज्यात होते सौर ऊर्जेचे उत्पादन विचारलेले आहे तर या ठिकाणी ऑप्शनमध्ये आहेत राजस्थान केरळ गुजरात तामिळनाडू तर ऑप्शन क्रमांक एक राजस्थानमध्ये सौर ऊर्जेचे सर्वात जास्त जे आहे उद्या उत्पादन होत असते प्रश्न सातवा या ठिकाणी भारताचे पंतप्रधान होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती ठेवण्यात आलेली आहे ते विचारलेलं आहे पंतप्रधान होण्यासाठी विचारलेलं आहे की किती असावी लागते या ठिकाणी वीस पंचवीस तीस किंवा पस्तीस तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे पंचवीस वर्ष पंतप्रधान होण्यासाठी किमान वयोमर्यादा असावी लागते हे पस्तीस वर्ष राष्ट्रपती उपराष्ट्रपती यांचे पूर्ण होण्यासाठी लागत असते किंवा असावी लागत असते प्रश्न आठवा ए यू ही जी आ, या पदार्थाची जी रासायनिक संज्ञा आहे ती कोणत्या कशाचे रासायनिक संज्ञा आहे ते विचारलेलं आहे ए यू ही कशाची रासायनिक संज्ञा आहे पाणी बर्फ सोने किंवा चांदी तर ऑप्शन क्रमांक विधेतानो तीन योग्य आहे सोन्याची जी रासायनिक संज्ञा आहे ती ए यू असलेली आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळते घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न नव्या क्रमांकाचा की कोका विद्रोह कोणत्या राज्यामध्ये ब्रिटिशांविरुद्ध करण्यात आलेला होता किंवा झालेला होता ब्रिटिशांविरुद्ध कोका विद्रोह विचारलेला आहे हरियाणा केरळ पंजाब किंवा के महाराष्ट्र तर ऑप्शन क्रमांक तीन पंजाब या राज्यामध्ये विद्यार्थ्यांना कोका विद्रोह ब्रिटिशांविरुद्ध झालेला होता प्रश्न दहावा कार्बन मोनॉक्साइड हा कशाच्या प्रदूषणास अत्यंत जबाबदार आहे किंवा कारणीभूत आहे ते विचारलेलं आहे काय तर कार्बन मोनॉक्साइड या ठिकाणी हवा पाणी ध्वनी किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक दोन हवेच्या प्रदूषणास अत्यंत कारणीभूत म्हणजेच कार्बन मोनॉक्साइड असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो प्रश्न अकरावा ठराविक काळानंतर प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्रास काय म्हटले जाते ठराविक काळानंतर विचारलेलं आहे तर साप्ताहिक तर दर हप्त्याला प्रकाशित होते दैनिक डेलीचं प्रकाशित होत असते मासिक दर महिन्याला प्रकाशित होते तर ऑप्शन क्रमांक चार नियतकालिक जे आहे हे वृत्तपत्र एका ठराविक काळानंतर प्रकाशित केले जाते प्रश्न या ठिकाणी बारावा की सध्या महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश आहे सोपा प्रश्न आहे सर्वांनाच उत्तर येत असेल आपल्या राज्यात जिल्ह्या आहेत तीस पस्तीस छत्तीस तर ऑप्शन क्रमांक तीन छत्तीस जिल्ह्यांचा समावेश आपल्या राज्यामध्ये सध्या विद्यार्थ्यांना दिसले दिसून येतो की आहे असा प्रश्न या ठिकाणी तेरावा खालीलपैकी कोणते ठिकाण ऊर्जा निर्मिती केंद्र आहे ते ठिका सांगायचं आहे दिलेल्या पर्यायापैकी कोणते ठिकाण ऊर्जा निर्मिती केंद्र आहे तर या ठिकाणी सॉरी नसलेले विचारलेली आहे माफ करा तर या ठिकाणी हे अंबरनाथ हे जे आहे ऊर्जा निर्मिती केंद्र नसलेले या पर्यायामध्ये आहे तसेच उरण परळी खापरखेडा हे सर्व ऊर्जा निर्मितीचे केंद्र तेंडू आहेत घेऊया पुढचा प्रश्न शरीरातील लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी कोणता घटक महत्त्वाचा असतो लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी जीवनसत्व सी प्रथिने कर्बोदके कॅल्शियम तर ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच जीवनसत्व सी शरीरामध्ये लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरत असते प्रश्न या ठिकाणी पंधरावा कोर करूया संविधानामध्ये घटनादुरुस्ती ही जी पद्धत आहे ती कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहे घटनादुरुस्ती किती महत्वाची आहे सर्वांनाच माहीत आहे कोणत्या देशाकडून घेतलेली आहे दक्षिण आफ्रिका रूस फ्रान्स ऑस्ट्रेलिया तर ऑप्शन क्रमांक एक दक्षिण आफ्रिकेकडून भारतीय संविधानामध्ये किंवा राज्यघटनेमध्ये घटनादुरुस्ती पद्धत घेण्यात आलेली आहे प्रश्न सोळावा संपूर्ण भारतामध्ये एकूण किती जलमार्गाचा समावेश आहे आपण ज्याला म्हणू शकतो की पाणी मार्ग जल मार्गाचा किती आहे एकशे बारा एकशे अकरा एकशे एक एकशे एक, एक दोन तर ऑप्शन क्रमांक दोन एकशे अकरा एवढा जो आहे संपूर्ण भारतामध्ये जल मार्गाचा समावेश असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो प्रश्न सतरावा जीवाश्म इंधन या नावाने खालीलपैकी कोणास ओळखले जाते ते विचारलेलं आहे कोणत्या खनिजास जीवाश्म इंधन म्हणतात कोळसा हवा तर ऑप्शन क्रमांक एक कोळशाला जीवाश्म इंधन असे विद्यार्थ्यांना संबोधले जात असते प्रश्न अठरावा की दूध हे कशा कशाचे मिश्रण असते दूध विचारलेले आहे कशाचे मिश्रण असते दूध शर्करेचे या ठिकाणी प्रथिनांचे स्निग्ध पदार्थांचे किंवा वरीलपैकी सर्वच यांचे तर ऑप्शन क्रमांक चार स्निग्ध पदार्थ प्रथिनिदेचं शर्करा या सर्वांचे जे आहे मिश्रण म्हणजेच दूध असलेले सर्वांना दिसून येते तर घेऊया एकोणिसावा प्रश्न प्रश्न असा आहे की ड्रीम स्टोन असे खालीलपैकी कशा असं म्हटले जाते ते विचारलेलं आहे ड्रीम स्टोन विचारलेले आहे ताजमहाल पंचमहाल चार मिनार किंवा गोल घुमट तर ऑप्शन क्रमांक दोन पंचमहालाला काय ड्रीम स्टोन असे संबोधले जाते पाहूया पुढचा प्रश्न जो की आहे विसावा दर एका मिनिटाला मूत्रपिंडातून किती लिटर रक्त वाहते ते विचारलेलं आहे शरीरामध्ये मूत्रपिंडातून दर मिनिटाला किती रक्त वाहते एक लिटर दोन लिटर तीन लिटर किंवा चार लिटर तर ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच एक लिटर दर प्रत्येक मिनटाला कशामधून तर मूत्रपिंडातून वाहताना आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळते प्रश्न एकविसावा की संपूर्ण भारतामध्ये एकूण राष्ट्रीय उद्यानाची संख्या विचारलेली आहे आता या अपूर्वी आपण जलमार्गाची विचारली पाहिली तर आता राष्ट्रीय उद्यानाची विचारलेली आहे एकशे पाच एकशे सहा एकशे सात किंवा आठ तर ऑप्शन क्रमांक एक एकशे पाच एवढी जी आहे विद्यार्थ्यांना संपूर्ण भारतामध्ये राष्ट्रीय उद्यानाची एकूण संख्या आहे प्रश्न बावीसावा की दिल्लीला नॅशनल कॅपिटलचा भारताच्या राजधानीचा दर्जा कोणत्या घटनादृष्टीनुसार देण्यात आलेला आहे ते विचारलेलं आहे दिल्ली भारताची राजधानी आहे तर कोणत्या घटनादृष्टीनुसार आपल्याला दिलेली आहे म्हणजे झालेली आहे एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर तर ऑप्शन क्रमांक एकोणसत्तरव्या घटनादृष्टीनुसार दिल्लीला भारताच्या कॅपिटल किंवा भारताची राजधानी असा जो दर्जा जो दर्जा आहे तो देण्यात आलेला आहे प्रश्न तेविसावा जनतेचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह सांगायचं आहे जे सभागृह जनतेचे प्रतिनिधित्व करते सबा ते विचारलेले आहे राज्यसभा विधानपरिषद लोकसभा किंवा वरीलपैकी सर्वात तर ऑप्शन क्रमांक तीन लोकसभा हे सभागृह जनतेचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे सर्वांना याचं उत्तर येत असेल नसेल तर कळालेले आहे प्रश्न चोवीसावा की कोणत्या सणाच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जात असते सर्वांना उत्तर येईल सोपा प्रश्न आहे वडाच्या झाडाची पूजा कोणत्या दिवशी करतात वटपौर्णिमा अमावस्या पौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा तर ऑप्शन क्रमांक एक वट पौर्णिमा या दिवशी जे आहे वडाच्या झाडाची पूजा केली जात असते प्रश्न पंचवीसावा राजश्री शाहू महाराजांनी काढलेली सर्वात पहिले वसतिगृह कोणते आहे ते सांगायचं आहे वसतिगृहाचे जनक आपण म्हणू शकतो त्यांना तर कोणती सर्वात पहिली काढलेली आहे मुस्लिम बोर्डिंग मराठा बोर्डिंग मिस क्लार्क किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक दोन मराठा बोर्डिंग हे वसतिगृह शाहू महाराजांनी सुरू केलेले किंवा काढलेले प्रथम वसतिगृह आहे प्रश्न सव्वीसावा लेक ऑफ फ्लावर असे कोणत्या सरोवरास संबोधले जाते लेक ऑफ फ्लावर दल सरोवर उल्का सरोवर या ठिकाणी चुकलेला आहे माफ करा तर ऑप्शन क्रमांक एक दल सरोवर असे लेक ऑफ फ्लावर दल सरोवराला असे संबोधले जाते घेऊया पुढचा जा प्रश्न प्रश्न सत्तावीसावा मधुमेह हा जो प्रसिद्ध आजार हो आहे कशाच्या कमतरतेमुळे होतो या ठिकाणी विचारलेलं आहे मधुमेह आपण साखरी बिमारी आपण त्यास म्हणतो या ठिकाणी डायबिटीस म्हणतो तर कॅल्शियम प्रथिने कर्बोतके किंवा इन्सुलिनच्या अभावी, अभावी तर ऑप्शन क्रमांक चार इन्सुलिनच्या अभावी काय होते तर कर्करोग सॉरी मधुमेह हा जो आजार आहे तो होत असतो प्रश्न या ठिकाणी अठ्ठावीसावा परकीय व्यक्तींना भारतीय नागरिकत्व किती वर्षांनी प्राप्त होत असते एखादी व्यक्ती भारतामध्ये किती वर्ष राहिल्याच्या नंतर त्याला जो आहे भारतीय नागरिकत्व मिळू शकते आठ वर्षांनी सहा वर्षांनी सात वर्षांनी पाच वर्षांनी तर ऑप्शन क्रमांक दोन सहा वर्षांनी जर सहा वर्ष तो म्हणजेच कंटिन्युअसली राहत राहिला भारतामध्ये तर त्याला भारतीय नागरिकत्व मिळू शकते पण एकच आट आहे असं मुळीच नाही भरपूर दुसऱ्या पण आटी असतात प्रश्न बा भारतीय जनगणनेमध्ये एकूण किती प्रश्न विचारलेले आहेत भारतीय जनगणनेमध्ये किती प्रश्न विचारलेले आहेत झालेल्या दोन हजार अकराच्या तर तीस प्रश्न वीस प्रश्न एकतीस प्रश्न किंवा एकोणतीस प्रश्न तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर या ठिकाणी योग्य राहणार आहे चार एकोणतीस प्रश्न जे आहे दोन हजार अकरा या जनगणनेमध्ये विचारलेले होते आता दोन हजार एकवीसची जी, जी जनगणना होती ती पेंडिंगमध्ये आहे ती जेव्हाही होईल या जनगणनेमध्ये एकूण एकतीस प्रश्न विचारले जाणार आहेत घेऊया पुढचा प्रश्न जो की आहे तिसव्या क्रमांकाचा दिसून येतो आपल्याला की जांभी मृदा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळते जांभी मृदा विचारलेली आहे गोंदिया भंडारा रत्नागिरी किंवा नागपूर तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जांभी मृदा ही आपल्याला पाहावयास मिळते आता विद्यार्थ्यांना का काय करायचं आहे एक लाईक या सुप्रकाशला नक्कीच करायचं आहे तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव विद्यार्थ्यां चॅनलला आतापर्यंत आपण सबस्क्राईब नसेल केले तर लगेच्या लगेच करून घ्यायचं आहे का कशासाठी तर जेव्हा आपल्या चॅनलवर पुढची सुपर क्लास अपलोड होईल ना त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल या कारणास्तव सबस्क्राईब करणं सुपर क्लासला एक लाईक करणं गरजेचे असते तर लगेच करून घ्या तर चला भेटूया पुढच्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये